नमस्कार, मी मधुरा. सुखवार्ता ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज सुखवार्ताची सुरुवात एका उत्तम कार्यानं. भाईनरमधले एक डॉक्टर आज अनेकांची पोटं भरतात. ज्यांचं कुणी नाही अशांसाठी हे डॉक्टर उभे राहतात. आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांसाठी धावून जाणारा हा श्रावण बाळ, पाहूया ते नेमकं काय करतात. भाईनरमध्ये राहणारे हे डॉक्टर उदय मोदी, पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर, पण अख्ख्या भाईंदर परिसरात त्यांची ओळख श्रावण बाळ अशीच आहे. तो सांभाळून ते मीरा रोड भाईंदर परिसरात राहणाऱ्या निराधार वृद्धांना डबा पुरवतात. विशेष म्हणजे या डब्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जात नाही. ज्या वृद्धांची उतार वयात देखभाल करणारं कुणीच नाही अशा वृद्धांच्या घरी रोज हा डबा पोहोचतो. 11 साल पहले मेरे पास एक पेशंट आया था, तो वैसे रेगुलर आता था पेशेंट, लेकिन वो एक बार आने के बाद में बहुत रोया. तो मैंने उसको पूछा, अंकल क्या हुआ है, आपको तकलीफ क्या है, मुझे बताइए. तो उसने मुझे बताया कि 3 बेटे हैं, मेरी वाइफ को पैरालाइज हो गया है और हम कुछ कर नहीं सकते हैं, ना बाहर जा सकते हैं, ना बाहर से कुछ ला सकते हैं, और पैसा भी नहीं कि हम बाहर से ला के कुछ खा सकते हैं. तो मुझे बहुत दुख हुआ सुन के. तो मैंने बोला कि अंकल कल से मेरे घर से टिफिन आएगा. डॉक्टर मोदी ह्यांना 11 वर्षांपूर्वी एक आजोबा भेटले. त्यांची व्यथा ऐकताच अशा वृद्धांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय डॉक्टर मोदींनी घेतला. तेव्हापासून त्यांची ही टिफिन सर्व्हिस सुरू झाली. सुरुवातीला फक्त 11 जोडप्यांना डबा पुरवला जायचा. आता ही संख्या 200 झालीय. सकाळी जेवण तयार केलं जातं, त्याची चव बघितल्यानंतरच घरोघरी डबे रवाना होतात. विशेष म्हणजे प्रत्येक घरातल्या वृद्ध व्यक्तींच्या पथ्यानुसार वेगवेगळे डबे जातात. त्यासाठी डॉक्टर उदय मोदी जातीनं लक्ष देतात. जो ऐसे नीडी पीपल है उन तक हम पहुंचते हैं और टिफिन का कोई चार्ज नहीं करते हैं. और आज 200 सीनियर सिटीजन तक हम पहुंच पाए हैं. या कामात टेम्पो आणि सायकल वाल्याची मदत घेतली जाते. गरजू वृद्धांपर्यंत हे डबे पोहोचले की आपोआपच या डॉक्टरांसाठी आशीर्वाद बाहेर पडतात. मेरे वाइफ को भी बहुत तकलीफ है, कमर की है, पाँव की तकलीफ है, और उम्र है, थोड़ा चल भी नहीं सकती ज़्यादा, इधर उधर मंदिर का जाती है करती है. जो ट्रस्ट वाला है वो हमको फ्री देता है, और फ्री के हिसाब से हम लोग थोड़ा चलाता है खर्चा पानी. मेरी वाइफ का तबीयत बहुत मतलब लूज हो गया है. तो मैंने उनको फ़ोन किया था डॉक्टर उदय साहब को कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है मुझे, तो मैं बोला मुझे 2 टिफिन चाहिए. तो उन्होंने बोला तुरंत भेज दिया उन्होंने. और बहुत मुझे उनका बहुत सैल्यूट है, मैं उनको बहुत मानता हूँ कि उनको मैं सैल्यूट करता हूँ और उनको तहे दिल से मैं प्रणाम करता हूँ, वंदन करता हूँ. मैं इतना दुआ देती हूँ उनको कि इसे इतने ऐसा हर टिफिन इससे सबके इतने भगवान उनको मजबूत बनाए ना कि वो हमेशा हर जगह उसको अच्छा सा मिलेगा. दुआ ही मिले और आगे ही बढ़ते जाए, वो हमेशा आगे बढ़े. मैं सकाळी 9 वाजता टिफिन घेऊन जातो आणि 60-70 जणांना टिफिन द्यायला लागते. आणि डॉक्टर जेवढं काम करतात ते टिफिनचं ते उलटं सगळंच चांगलंच आहे. सायकलने जो आहे तो पण 70 जणांचाच करतो. डॉक्टर उदय मोदी हे टीव्ही मालिकांमधून कामही करतात. त्यातून मिळालेले उत्पन्न ते समाजसेवेसाठी देतात. गेल्या 11 वर्षांपासून त्यांची अविरत सेवा सुरू आहे. त्यात तुम्ही थोडासा खारीचा वाटा उचललात तर निश्चितच मदत होणार आहे. प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भाईंदर. जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक भारतीय रेल्वे सेवा. ही रेल्वे सेवा सुरू ठेवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च होतो. यामध्ये विजेवरही मोठा खर्च होतोय. त्यामुळे आता सौर ऊर्जेच्या वापरावर भर दिला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर लावलेल्या सोलर पॅनलची ही दृश्य. चर्चगेट प्रमाणे उपनगरीय पश्चिम रेल्वेवर 9 ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आली आहेत. त्यातून सध्या 526 किलोवॅट सौर ऊर्जेची निर्मिती होती आहे. येत्या काही महिन्यात पश्चिम रेल्वेवर विविध 18 ठिकाणी सोलर पॅनल लावण्यात येणार आहेत. त्याद्वारे 4410 किलोवॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे, ज्याचा उपयोग विविध पद्धतीनं केला जाणार आहे. माननीय रेल्वमंत्री श्री पियुष गोयलजीने हाल ही में एक लक्ष्य निर्धारित किया है कि वैकल्पिक ऊर्जा के स्रोतों का प्रयोग कर
हम अपने ऊर्जा बिलों में उल्लेखनीय कमी लाएंगे। और इसी मिशन के अंतर्गत पश्चिम रेलवे भी सोलर एनर्जी का उपयोग करना चाह रही है, ताकि वैकल्पिक ऊर्जा के स्रोत के द्वारा हम अपने बिजली के बिलों को कम कर सकें। इसी क्रम में अभी 9 स्थानों पर सोलर पैनल लगाए गए हैं, और ये जो सोलर पैनल लगाए गए हैं, ये इनकी क्षमता 526 kWp है। ये जो सोलर पैनलों से विद्युत का उत्पादन होगा, ऊर्जा का उत्पादन होगा, वो सीधे ग्रिड में सप्लाई की जाएगी, और ग्रिड से फिर अन्य जगह पे सर्विस बिल्डिंग स्टेशंस और अन्य स्थानों पे जो रेलवे में सप्लाई होती है वो उस ग्रिड से इसको जोड़ दिया। पश्चिम रेलवे प्रमाणे मध्य रेल्वेवरही सौर ऊर्जेच्या वापराच्या वाढीवर येत्या काही महिन्यात भर दिला जाणार आहे। जुलै 2018 पर्यंत मध्य रेल्वेवर 118 ठिकाणी 11,335 मेगावॅट क्षमतेची संयंत्रणं बसवली जाणार आहेत। त्यामधून दरवर्षाला 142 लाख युनिट सौर ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे। शिवाय मार्च 2018 पर्यंत सर्व रेल्वे स्थानकावर 100% LED प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे। या सर्व प्रयत्नांमुळे मध्य रेल्वेवर येत्या काळात कोट्यवधी रुपयांच्या विजेची बचत होणार आहे। हमने हमारी 5 डिवीज़न और एक वर्कशॉप में करीबन 28 लोकेशंस पे, और जो स्टैंड अलोन एरियाज़ हैं जहाँ पर कहीं छोटे मोटे गांव रोड साइड स्टेशंस होती है, वहाँ पर कहीं जहाँ इलेक्ट्रिसिटी काफ़ी जाती है या इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम है, तो वहाँ हमने स्टैंड अलोन सोलर पैनल्स वगैरह भी लगाए हुए हैं। ऐसे 953 जगह पर हमने स्टैंड अलोन सोलर पैनल्स लगाए हुए हैं। स्ट्रीट लाइट, फाटक, छोटे स्टेशन्स यासह रेल्वे स्थानकांवरच्या कार्यालयांवर येत्या काळात यात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे तोट्यात असणाऱ्या भारतीय रेल्वेला सौर ऊर्जेच्या माध्यमातून कोट्यवधींच्या बचतीमुळे आधार मिळणार आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। सिमेंटच्या जंगलात जिथं माणूस माणसासाठी दुर्मिळ झालाय तिथे प्राणी पक्ष्यांची काळजी घेणारे तसे थोडेच। मुंबईतल्या अरुंधती म्हात्रे त्यापैकीच एक। पाहूया त्या पक्ष्यांसाठी काय करतात। चिमण्या येतात, दाणे टिपून जातात। पोपट येतात, दाणे टिपून जातात। मुंबईतल्या लोअरपरळ भागातल्या अरुंधती म्हात्रे यांच्या घरी रोज असे पक्षी येतात। पक्ष्यांना हक्काचा दाणा पाणी मिळावं म्हणून हा सगळा खटाटोप। अरुंधती म्हात्रे यांना निसर्गातल्या भटकंतीची आवड। पक्षी बघत फिरता फिरता या पक्ष्यांसाठी काहीतरी करायला हवं असं वाटायला लागलं। त्याचवेळी एका कार्यक्रमात त्यांना घरटं भेट मिळालं। गॅलरीत घरटं लटकवल्यावर पक्ष्यांची ये जा सुरू झाली। मग हे पाहुणे सतत आपल्या घरी यावेत म्हणून अरुंधती म्हात्रेंनी वेगवेगळ्या प्रकारची घरटी तयार करायला सुरुवात केली। प्लास्टिकची घरटी तयार करून प्रदूषणात वाढ करण्यापेक्षा टाकाऊतून टिकाऊ घरटी करण्याची कल्पना अरुंधती म्हात्रे यांना सुचली। नॅचरल क्ले, कोकोनट आणि बांबू हे कधी वापरतच नाही आहेत कोणी, जे इझिली अवेलेबल आहेत, तर आपण ते वापरून बर्ड फीडर्स आणि बर्ड शेल्टर्स बनवूया आणि ते मार्केटमध्ये आणूया, सो दॅट लोकांसमोर ऑप्शन्स राहतील जे स्वस्त आहेत, प्लस जे नुसते स्वस्त नसून किंवा अति स्वस्त पण नाही आहेत ते, पण जे सॉइल आणि वॉटरला तुमच्या काळजी घेतात, दे आर नॉट गोइंग टू पल्यूट युअर वॉटर्स। पक्ष्यांसाठी घरटी बनवण्यासाठी त्यांनी aranya.com या वेबसाईटची मदत घेतली। नारळाच्या करवंटीपासूनही पक्ष्यांची घरटी तयार करता येतात। लहान मुलांनाही अशी घरटी तयार करायला ते शिकवतात। अरुंधती म्हात्रे या व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर, पण पक्ष्यांसाठीच्या घरट्यात त्यांचं मन इतकं रमलं की आता त्या इंजिनिअरिंगचा व्यवसाय सोडून घरटीच तयार करतात। आता त्यांचं अख्खं कुटुंबच घरटी तयार करण्यात रमलंय।
मी चपात्यांचं रिप्लेसमेंट फीडर्सशी केलं. मी माझे फीडर्स लावले, त्याच्यामध्ये धान्य ठेवून दिलं. आता ते नेहमी येतात सकाळच्या वेळी, एक दोन येत असतात. अगोदर खूप सारे 7-8 यायचे, पण काही सीझन्समध्ये खूप येतात, काही सीझन्समध्ये कमी येतात, पण दिवसभर त्यांचं येणं सुरूच असतं. पक्षी येतात, खातात, जातात. मी आईला गलती बनवायला हेल्प करतो, येतं बनवताना. आज पोपत आलेले दोन एकाच ह्याच्यावर. पक्ष्यांना बघणं, पाहणं, पक्ष्यांची ओळख करून घेणं, आता त्याच्यामुळे आम्हाला फक्त आम्हाला तर आत्ता सुरुवात झाली. आता ॲट द एज ऑफ 30-40s आम्ही हे सर्व करायला लागलो. पण आता आमचा मुलगा एवढा लहान आहे, पण त्याला एवढ्या लहान वयापासून त्याला काही पक्षी ओळखता येतात. म्हणजे आता या लोअर पर्लसारख्या काँक्रीटच्या जंगलात किंगफिशर येतो, लोकांना किंगफिशर म्हणजे अजून किती लोकांना माहितीच नाही, पण त्याला कॉलवर किंगफिशरचा आवाज ओळखतो की हा कॉल किंगफिशरचा आहे. अरुंधती म्हात्रेंच्या घरी जे येतील त्यांना भेट म्हणून पक्ष्यांचं घरटं दिलं जातं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत टाकाऊतून टिकाऊ अशा या घरट्यांची कला पोहोचावी म्हणून त्या प्रयत्न करतायत. सिमेंटच्या वाढत्या जंगलात पक्ष्यांना दाणा पाणी आणि घरटं मिळावं म्हणून त्यांचीही धडपड सुरू आहे. निसर्गावर असलेलं प्रेम प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून व्यक्त करत असतं. काही जण निसर्गात जाऊन फोटोग्राफी करत असतात, काही जण निसर्गात जाऊन फिरत असतात. अरुंधती म्हात्रे यांनी फोटोग्राफीवर आपलं निसर्गप्रेम न थांबवता टाकाऊपासून टिकाऊ अशा पक्ष्यांची घरटी बनवत निसर्गाने मानवावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा प्रयत्नच या अरुंधती म्हात्रे यांनी केलेला आहे. आपणही असा छोटासा का होईना प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. सुखवार्तामधली पुढची बातमीही आहे प्राण्यांसंदर्भातली. जखमी आणि आजारी प्राण्यांसाठी नाशिकमधली शरण संस्था काम करते. या संस्थेमुळे अनेक प्राण्यांचा जीव वाचलाय. नाशिक शहरातल्या मुख्य जनावरांची काळजी शरण एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून घेतली जाते. रस्त्यावरची मोकाट जनावरं, भटके कुत्रे किंवा पाळीव जनावरं कुठल्या ना कुठल्या कारणानं आजारी पडतात. बऱ्याच वेळा रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे जनावरांना अपघात होतात. अशा जनावरांचा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. काही नागरिक हौसेनं जनावरं पाळतात, मात्र त्याला आजार लागल्यावर बऱ्याच वेळा रस्त्यावर सोडून दिलं जातं. अशा सगळ्या जनावरांवर शरण संस्थेच्या मदतीनं उपचार केले जातात. शरण संस्थेची स्वतःची प्राण्यांची ॲम्ब्युलन्स आहे. शहरात कुठेही जखमी प्राणी सापडले तर शरण संस्थेला त्याची माहिती दिली जाते. मग ॲम्ब्युलन्समधून अशा प्राण्यांना नाशिक मुंबई महामार्गालगत असणाऱ्या शेल्टरमध्ये नेलं जातं. तिथं शस्त्रक्रियेसह सगळ्या प्रकारचे उपचार प्राण्यांवर केले जातात. आपले रस्त्यातले डॉग्स आहेत, तर त्यांना काय मेन काय गाडीने उडवलेले असतात, किंवा खूप प्रायव्हेट ओनर्स आहेत जे हौशीने डॉग घेतात, पण ते आजारी झाल्यावर त्यांना मग त्यांना सांभाळायचं नसतं, त्यांना पण आणून आपल्याकडे ठेवतात. मेजर आपल्याकडे जे येतात फ्रॅक्चरचे, स्किन इन्फेक्शनचे, डिस्टेम्परचे तसंच येतात. आणि पप्पीज भरपूर आहेत, खूप पप्पीज गाड्यांखाली येतात, आई नाही आहे तर त्यांना इकडे आणून सोडल्या जातात. आता ही गाय आपल्याला ही काल घेऊन आली आहे, तिचं डोळे आणि आई आणि ती प्रेग्नेंट पण आहे. तर तसं सांगता येत नाही, पण जसं आपल्या मनुष्यांमध्ये काय काय आजार असतं ते हे प्राणींना पण असतातच. प्राण्यांसाठी ही नवी ॲम्ब्युलन्स सुरू झाल्यामुळं प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केलंय. जर का असं एखादं जनावर असेल तर त्यांना सहजतेने इथून आणता येतं. आणि आता आपण मनुष्य होता, मनुष्यासाठी तर बरेचसे हॉस्पिटल असतात. ही एकमेव अशी जागा आहे जिथे प्राण्यांसाठी पण काळजी घेतली जाते. इथे आणल्यानंतर त्यांना ठेवलं जातं, डॉक्टर त्यांना बघतात, जरूरत असेल तर ऑपरेशन करतात, आणि ठीक झाल्यावर मग त्यांचं डिस्पोजल पाहिजे तसं कोणी अडॉप्ट केलं तर त्यांना दिलं जातं. यापुढे नाशिकमध्ये एखादं जखमी किंवा आजारी जनावर दिसलं तर शरण संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यासाठी 94-222-92-436 या नंबरवर संपर्क साधू शकता. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.
तिचं अवघं आयुष्य कचरा वेचण्यात गेलं. त्यामुळे कचरा वेचण्यातल्या अडचणी आणि समस्या त्यांना माहिती आहेत. कचरा वेचणाऱ्या महिलांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. अशिक्षित महिलांना अक्षर ओळख व्हावी आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ही छोटेखानी शाळा भरली आहे. हा सगळा उपक्रम आहे ठाण्यातल्या शोभा वैराळ यांचा. आपल्याला आयुष्यात जे भोगावं लागलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठीचा हा अट्टाहास. शोभा यांची परिस्थिती फारच हलाकीची. वयाच्या 10व्या वर्षी कचरा उचलायला सुरुवात केली आणि तेच काम लग्न झाल्यावरही सुरू राहिलं. अखेर एका ठिकाणी हाऊसकीपिंगची नोकरी मिळाली. आता त्या आधारावर घरगाडा सुरू आहे. पती अर्धांगवायूमुळे 7-8 वर्ष अंथरुणाला खिळून आहेत. घरची सगळी जबाबदारी शोभाताईंवरच. तरीही हे सगळं सांभाळून त्या कचरा वेचणाऱ्या इतर महिलांसाठी काम करतात. आतापर्यंत आम्हाला कोणीच मदत नाही केली. मी माझ्या स्वतःचा खर्च टाकून पाट्या पेन्सिली पुस्तकं मीच आणले आणि या रस्त्यावर आम्ही बसतो. फक्त पावसाळ्यामध्ये आम्हाला बंद करावे लागते कारण बसायला आम्हाला जागा नसते. कचरा वेचणाऱ्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेणं, उपचार करणं, त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणं, रेशनिंग कार्ड मिळवून देणं अशा विविध प्रकारची मदत त्या करतात. या महिलांची शाळा सुरू झाल्यापासून आता या महिला स्वाक्षरी करू शकतात. मी सुद्धा अन्नाडीस आहे. माझं पण शिक्षण नाही आहे पण यांना आम्ही बँकेमध्ये बचत गट उघडायला गेलो त्यावेळेस सांगितलं का यांना सह्या येत नाही तर आमचे बचत गट कॅन्सल झाले. म्हणून मी म्हणले का यांना आपण सगळ्यांना शिक्षण यांना सह्या यायला पाहिजेत, यांना अक्षर ओळखायला यायला पाहिजे, बच्चा नंबर यांना ओळखायला यायला पाहिजे. त्यामुळे याच्यामधून मी ही शाळा काढली आणि त्यांना मी असं रस्त्यावर शिकवते. एक वर्ष झाली मी यांच्याकडे येतं आणि यांच्याकडे आल्यापासून मला लिहिता येतं, वाचता येतं, मला सही करता येत नव्हती. आमची गरीब परिस्थिती आहे, आमच्या आईवडिलांनी शिकवली नाही पण ह्या बाईकडे आल्यापासून शोभा दीपक वरले आले यांच्याकडे आल्यापासून 2 वर्ष त्याच्या शाळा शिकवतात पण मी इंटरेस्ट घेतला नाही. आता बोलल्या याचाला चला मग 1 वर्ष झालं मी यांच्याकडं येते, मला लिहिता येतं, थोडं थोडं वाचता येतं, सही पण येते माझी. ठाण्यात ओला कचरा आणि सुका कचरा असं वेगळं वर्गीकरण करण्यात येतं. त्यामुळे कचरा वेचणाऱ्या बऱ्याचशा महिला बेरोजगार झाल्या. या महिलांनाही स्वावलंबी कसं करता येईल यासाठीही शोभाताई प्रयत्न करणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महिलांच्या पाठीशी आपण सगळ्यांनीच खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. तुमच्या अवतीभोवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. सुखवार्ताचा निरोप घेताना प्रार्थना विश्व कल्याणाची. अनाथा अशक्तासे उचलून घ्यावे ब्रिदा कारणे सज्जना निववावे न स्पर्शो कदा त्या अहंकार वारा प्रभो प्रार्थना दे समस्ता